कुठे आहे? कोण पाहिलं पहिले? मॅच पाहिला. तर मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेले आहेत. आलेगावपासून 3 किलोमीटर माझं स्वतःचं गाव डही, आणि डही गावाच्या शेजारीच एका झाडावर जाऊन बसलेला हा साप, बिग साईज इंडियन स्पेक्टिकल कोबरा. हे कोणाचं शेत रे? रामाचं. तर मित्रांनो, आमच्या गावचे सर्पमित्र रामा पाटील यांचंही शेत आहे. मित्रांनो, मी घरी होतो, रामानं ज्यावेळेस फोन लावला त्यावेळेस मी घरी होतो, आणि खूप मोठ्या साईजचा कोबरा आहे असं त्याने सांगितलं. मित्रांनो, मी घरी असल्यामुळे इकडे लवकर येऊ शकलो. मी जर बाहेरगावी असतो तर आमच्या रामा पाटीलनी खूप चांगल्या प्रकारे या सापाला रेस्क्यू केलं असतं आणि त्याच्या पर्यावरणामध्ये रिलीज केलं असतं. खूप चांगल्या पद्धतीनं सापांना रेस्क्यू करतात मित्रांनो रामा. सध्या काय झालेलं मित्रांनो, उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये नाक नागिन धामन धामीन याचं मिलन काळ चालू असते मित्रांनो. खूप ॲग्रेसिव्ह असतात हे साप. हे पहिल्या झाडावर होता का? तिथं थंड होत इथे, थंड्याच्या आणि त्या झाडावर राहते, हिरवं राहते नेहमी हे झाड. तुला पाहिल्याच्या नंतर वर गेला. इथं म्हणजे ते 1-2 वेळा दिसला होता. बरोबर मोबाईल मध्ये घ्या. गोंदणीचं झाड आहे मित्रांनो. आणि तसं तर शेतातील साप पकडण्याची गरज नाही मित्रांनो, पण भीतीपोटी हे साप पकडावे लागतात. आणि शेवटी भीती वाटली या सापाला. आणि मित्रांनो, लोक जे आहेत ते लोक म्हणतात की नाग खूप रागीट असतो, घाबरत नाही. खरीच गोष्ट आहे मित्रांनो, 100% नाग कशालाही घाबरत नाही, कोणालाही घाबरत नाही मित्रांनो. पण सर्व सापामध्ये सर्वात जास्त हुशार साप आहे मित्रांनो. तसं तर डोकं कोणत्याही सापाला नसते मित्रांनो, पण दुसऱ्या सापापेक्षा थोडंसं नाग हुशार असते मित्रांनो. विनाकारण कोणालाही चावत नाही मित्रांनो हा साप. आपल्या भारत देशातील सर्वात जास्त सुंदर आणि सर्वात जास्त विषारी न्यूरोटॉक्सिस व्हेनमनं परिपूर्ण असलेला साप आहे मित्रांनो. आणि साधारणतः 4 फूट लांबीचा असा साप आहे मित्रांनो. भीतीपोटी साप पकडावं लागतात मित्रांनो, नाही तर शेतामधील साप पकडण्याची काही गरज नाही. न्यूरोटॉक्सिस व्हेनमनं परिपूर्ण असलेला साप आहे मित्रांनो. हा साप कोणालाही चावला, लवकरात लवकर फक्त हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, नाकी झाडफूक तंत्र म्हणतो. ज्यावेळेस मित्रांनो तो फणा काढतो, तो आपल्याला दर्शवतो की माझ्याजवळ तुम्ही येऊ नका, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे.
भीतीच्या पोटी साप कुठेही जाऊन बसतात मित्रांनो. जेवढा सापांना आपण घाबरतो त्याच्यापेक्षा 10 पट साप मानवाला घाबरतो मित्रांनो. तर असे आता उन्हाळ्यामध्ये जास्त साप निघतील तर शेतकरी मंडळींना माझी विनंती आहे, तुम्ही जे भी काही काम करत असाल, अडचणीमध्ये जर जात असाल तर त्याच्यामध्ये साप असू शकतो हा विचार करा पहिले. कोणत्याही गोष्टी अडचणीमध्ये हात टाकण्याच्या अगोदर विचार करा मित्रांनो 10 वेळ. कारण साप दिसल्याच्या नंतर घाबरणं हे मूर्खपणा आहे. दिसल्याच्या नंतर घाबरण्याचं काही कारण नसते. न दिसता म्हणजे आपण कोणत्या अडचणीमध्ये चाललो आणि त्या अडचणीमध्ये साप असू शकतो हे विचार करा. दिसल्याच्या नंतर कोणताही साप चावत नसतो मित्रांनो. तसं तर आमचे कॅमेरामन, मला इथं यायची गरज नव्हती मित्रांनो, आमचे कॅमेरामन रामा पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हा साप रेस्क्यू केला असता, पण मी गावातच होतो, घरी होतो, त्याच्यामुळे मी इथं आलो. मी बाहेरगाव गेलो असतो तर यांनी हा साप खूप चांगल्या प्रकारे रेस्क्यू केला असता. काळी पिशवी आहे, काळ्या कलर कडे जास्त आकर्षित करतो. चांगल्या प्रकारे पिशवीमध्ये गेलेलं आहे मित्रांनो. पिशवीमध्ये पॅक केलेलं आहे मित्रांनो. थोड्याच वेळात याच्या पर्यावरणामध्ये याला रिलीज करण्यात येईल. रामा पाटील आमचे जीवलग मित्र आणि सर्वांचं मनापासून आभारी आहे मित्रांनो. स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा. जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम.